डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत दाखल झाले. चैत्यभूमी या परिसरात आपल्या भीमरायाला अभिवादन करण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तर या सगळ्या भीमसैनिकांसाठी पालिकेच्या वतीनं जेवण पाणी राहण्याची तसंच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील 2 दिवसांपासून झालेली गर्दी आता आणखी वाढणार आहे. रेल्वे बस एसटी आणि खासगी गाड्यांनी हे बांधव मुंबईत दाखल होत आहे. तर दादरच्या चैत्यभूमी परिसरातून या गर्दीचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे. आपण बघतो की दादरचा संपूर्ण परिसर जो आहे तिकडे मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहायला मिळते. सध्या पालिकेच्या वतीने या सगळ्या नागरिकांसाठी या संपूर्ण भागामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, ही सगळी जी व्यवस्था आहे ती खरं तर करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं म्हणजे खरं तर गेल्या 2 दिवसापासून दादरच्या चैत्यभूमी या परिसरामध्ये आपण बघतो आहोत की नागरिकांची मोठी गर्दी जमलेली आहे. चैत्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर नागरिकांची लांबच लांब गर्दी आणि रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण बघितलं तर शिवाजी पार्क या परिसरामध्ये त्या मैदानावरती खरं तर ह्या सगळ्या नागरिकांना राहता येईल यासाठी सुद्धा खरं तर पालिकेने सोय केल्याचं पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं मध्य रेल्वे असेल किंवा मग बेस्ट प्रशासन असेल यांनी सुद्धा या सर्व अनुयायांसाठी खरं तर त्यांच्या प्रवासासाठी सोयीस्कर पडेल यासाठी म्हणून त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गाड्यांची सुद्धा संख्या जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. पुढचे 2 दिवस दादरच्या या संपूर्ण परिसरामध्ये हजारोच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी खरं तर ही संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेने केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.